पोलिसांनी उघडकीस आणलेल्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट मध्ये मोठी बातमी समोर येत आहे. कुख्यात आरोपी वेश्या व्यवसायात कमावलेले बँक खात्यातील 28,33,583 रुपये कोठवले. 2 वाहने जप्त केली आहे. दुसऱ्या छाप्यातील 5 आरोपींना न्यायालयाने तिसऱ्यांदा 27 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. त्याचवेळी वेश्या व्यवसायात अडकलेल्या शहरातील 22 दलालांची नावेही पोलिसांना चौकशीत मिळाल्याचे यावेळी सूत्रांनी सांगितले. सिडको पोलीस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे, सहाय्यक निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक अमोल मस्के यांच्या पथकाने 13 जानेवारी रोजी N7 येथील कुटक खाण्या पदार्थ पर्दाफाश केला होता. यात मुख्य आरोपी संदीप पवार याच्यासह जागेच्या मालकाला अटक केले तर एका महिलेला नोटीसीवर सोडले. त्यातील जागेच्या मालकाला न्यायालयाने जामीन मंजूर केला. मुख्य आरोपी संदीप पवारला पोलीस कोठडी मिळाली. पवार याने कोठडीत दिलेल्या माहितीनुसार पोलीस उपायुक्त नवनीत कावत यांच्या नेतृत्वात सिडको पोलिसांनी 16 जानेवारीला बीड पायपासवरील सेनानगरात छापा मारून पोलिसांनी कुख्यात तुषार राजपूत, प्रवीण कुरकुटे, गोपाल लक्ष्मणराव वैष्णव, लोकेश्वर कुमार केशमाते, अर्जुन भुवनेश्वर दांगे या 5 जणांना अटक केली. त्यांच्या चौकशीतील पुण्यात कुख्यात दलाल लेडी डॉन कल्याणी देशपांडे हिचे नाव समोर आल्यावर 20 जानेवारीला तिला अटक केली. ती 30 जानेवारीपर्यंत पोलिसांच्या कोठडीत आहे. दरम्यान कुख्यात तुषार राजपूत याने पोलिसांची नजर चुकवून काही बँकेतील धनादेशावर स्वाक्षऱ्या केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास अधिकारी गीता बागवडे यांनी उपायुक्त नवनीत कावत यांच्या सूचनेनुसार राजपूतच्या 2 बँकेतील खात्याची चौकशी करून रक्कम गोठवली. आरोपींना न्यायालयाने 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली असून सिडको पोलिसांनी वेश्या व्यवसायात नव्याने गुंतलेल्या संदीप पवारला अटक केली. त्यापासून पुण्यातील लेडी डॉन कल्याणीपर्यंत पोलिसांनी रॅकेट उघडकीस आणले. यात पहिल्यांदाच बँक खातेही गाठले. सिडको पोलीस आणखी खोलात जाऊन तपास करीत असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर.